हा काही जीवनावश्यक पदार्थ नाही. कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यासाठी मे महिन्यात दिल्लीला जाऊन कृषी मंत्र्यांच्या घरात शिरू असा इशारा दिलाय. त्याशिवाय परत येणार नाही असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय. आपली मागणी आता कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये येतात कामाला, कारण कांदा खाल्ल्यानं कोणी मरत नाही हे सूर्यप्रकाशच्या इतकं सत्य आहे. आणि मग एवढं सत्य असताना सुद्धा जर छोटा आमच्यावर जर अशा पद्धतीनं लालचा जात असेल तर आम्ही ते सहन करणार. आज मोदी सरकारनं पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि वर्षाला 10,000 रुपये द्यायचं म्हणून मोदी मोठा आव आणून आम्ही पाहिजे आम्हाला सांगितलं जात. मला वाटतं आपण याचा निषेध केला पाहिजे. हा सन्मान नाही, अपमान योजना शेतकऱ्याचे भीक नावाने बनले.